नमस्कार मित्रांनो, तर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जी की 2019 झडपीची जी काही भरती झाली होती तर जे काही काही कारणं असतं ती जी भरती आहे इथं रद्द करण्यात आली होती. तर त्याचं जे काही तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे ते त्याचं जे काही पेमेंट आहे ते आता सर्व विद्यार्थ्यांना इथं मिळणार आहे. तर इथं तुम्हाला सर्वात पहिले जे आहे तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पसाठी ईमेल आय डीसुद्धा इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं वेलकम टू रिफंड ॲप्लिकेशन पेज, तर इथं तुम्हाला तुम्ही जे काही पेमेंट केलं होतं फॉर्म भरताना जे काही तुम्हाला चलन लागलेलं आहे 2019 झडपी भरतीसाठी ते तुम्हाला इथं परत मिळणार आहे. तर ते कशाप्रकारे करायचं आहे तर इथं तुम्हाला कॅन्डिडेट्स उमेदवार, तर इथं तुम्हाला तुमचा अर्जाचा जो काही क्रमांक आहे म्हणजे तुमची ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर जे इथं तुम्हाला इथं माहिती जे इन्फॉर्मेशन दिलीच आहे की जे काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन त्यानंतर पेड इथे जे काही फॉर्मसाठी पैसे भरलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे जे काही पैसे आहेत ते इथे वापस मिळणार आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉलो कशाप्रकारे करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला लॉग इन विथ ॲप्लिकेशन, तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकण्यासाठी दिलेला आहे, ते ॲप्लिकेशन नंबर टाकून यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे जे डिटेल्स आहेत ते फिल करायचे आहे. त्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते चेक करायचे आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे क्लिक ऑन द अपडेट बटन, यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तुमचे जे काही डिटेल्स फिल आहे जे काही फॉर्म तुमची बँकेचे जे काही डिटेल्स आहे ते करेक्ट डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर तुमचे जे काही OTP येईल जे काही तुमचा मोबाईल नंबर तिथे लिंक असेल त्यावरती OTP टाकून ज्या वॅलेटवरती क्लिक करून त्यावरती सेव डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जे काही तुम्ही इथं दिलेलं आहे. हे जे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं फॉलो करायचे आहे. काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.